आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख 11 हा संघ लाईन मध्ये उभा राहील आणि मध्ये सगळे आपले आयोजक असतील, सगळे मान्यवर मंडळी असतील. दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती असेल आपण देखील या. दोन्ही संघांचे संघ मालक, युअर चॉईसचे संघ मालक आणि जिल्हा प्रमुख 11 चे संघ मालक आपण पाहतोय. सन्माननीय स्वप्नीलजी कोंडे सरपंच आणि सन्माननीय ओंकारजी मोठे यांच्या मालकी असणारा संघ आपण पाहतोय. अर्थात जिल्हा प्रमुख 11 हा संघ आपण पाहतोय फायनल पर्यंत पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय श्री राकेश सदा गाडे सरपंच आणि पैलवान विशालदा कामटे यांच्या मालकी असणारा युअर चॉईस. माझ्या सूचना मिळतील तसं करा. जाऊ नका तोपर्यंत. बाकी शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 4 मिक्स स्पर्धा आणि या स्पर्धेत आता ग्रँड ऍक्शन सुरू झाली आहे. संघ मालक देखील आहेत. संघ मालक सन्माननीय राकेश दादा गाडे आणि सन्माननीय पैलवान विशाल दादा कामटे यांच्या मालकीचा युअर चॉईस 11 या संघाचा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. पहिला फायनलिस्ट, चला टीमला विनंती असेल युअर चॉईस आपण मैदानात दाखवायचं आहे. युअर चॉईस या संघाला विनंती असेल आपण मैदानच्या मध्ये मार्गक्रमण करा. जोरदार टाळ्यांच्या थांबा मान्यवर, थांबा मान्यवर. मान्यवरांसाठी स्पेशल सांग आहे. मान्यवर थांबा. धन्यवाद डीजे. यानंतर आता यानंतर या स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट संघ मालक सन्मान्य सरपंच स्वप्नील कोंडे आणि सन्मान्य ओमकार मोठे यांच्या मालकीचा असला जिल्हा प्रमुख 11 या संघाचा टाळ्यांचा कडकडा स्वागत करायचं आहे. ऑल द बेस्ट. आपण पाहतोय गेल्या 4 दिवसापासून या स्पर्धेचा दैदिप्यमान थरार सुरू होता आणि आजचा 5वा दिवस सोनेरी क्षण आपण सगळे पाहतोय या स्पर्धेचे. शिवगंगा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय ग्रँड फायनल ची ती मुव्हमेंट आता मात्र उजाडते. एका बाजूला आपण पाहतोय युअर चॉईस हा संघ आता नक्कीच दाखल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जिल्हा प्रमुख 11 हे दोन संघ आपण पाहतोय अनेकांना चारी मुंड्या चित करत, एकमेकांना पराभूत करत, एकमेकांना खडे चालत, एकमेकांना आपण पाहतो आपल्या गावचं पाणी पाजत आपण पाहतोय. इथपर्यंत त्यांना प्रवास मात्र नक्की सुखकर नव्हता. अनेक संघर्षातून आपल्याला पाहतोय हे दोन फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि आता नक्कीच या दोन संघांसाठी नक्कीच टाळ्या होतील. आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे राष्ट्रगीत होणार आहे आणि त्यानंतर इथे ट्रॉफीचं अनावरण होईल. त्यासाठी त्यासाठी ट्रॉफी अनावरण झालं.
ट्रॉफी अनाउन्स झाले का? माझ्या मते ट्रॉफी अनाउन्स झाले. आता विनंती असेल की आपण थोडंसं बाजूला लगेच आपण राष्ट्रगीत गेणार आहोत. विनंती असेल की आपण मी ज्याप्रमाणे सूचना देतो त्याप्रमाणे मुव्हमेंट करा. विनंती असणार आहे. चला विनंती आहे. चला सर्वांनी जागेवरती आपापले थांबा आणि सर्वांना सूचना आहेत. ज्याला ज्याला देशाचा अभिमान आहे त्या सर्वांनी उभे राहा. आपण इथे राष्ट्रगीत देणार आहोत. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. आपण पाहतो नक्कीच मैदानात मध्ये शिवगंगा प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष, युवकांचं लाडकं नेतृत्व, युवकांच्या हक्काचा आवाज आपण पाहतोय मैदानात मध्ये. नक्कीच आगमन होत आहे सर्वांनी सुशील दादा दिघे. चला विनंती आहे, सर्वांना विनंती आहे जागेवरती उभं राहा. आपण या देशाचं राष्ट्रगीत प्ले करतोय आणि सगळ्यांना विनंती आहे. चला सर्वांना विनंती आहे जागेवरती उभे राहा. चला सर्वांना विनंती आहे जागेवरती उभे राहा. आणि ज्यांना या देशाचा अभिमान आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे जागेवरती उभे राहा. आणि सर्वांना विनंती आहे आपल्या डोक्यावरच्या कॅप काढा. सर्वांना सूचना आहेत आपल्या डोक्यावरच्या कॅप काढा. गांधी टोपी असेल तर चालेल, परंतु बाकीच्या टोप्या सगळ्यांनी काढा. विनंती असणार आहे. एक साथ सावधान राष्ट्रगीत केले तर ओके तर राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमन महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. यानंतर आता सन्मान्य मान्यवरांच्या पाहुण्याच्या शुभेच्छा इथं आपण टॉस घेणार आहोत. दोडी संघाची संघटना आपण पाहतो मैदानात मध्ये आलेल्या आहेत. एका बाजूला जिल्हा प्रमुख इलेव्हन संघाचे कॅप्टन आपण पाहतो सन्मान्य किरण शिंदे सर, तर दुसऱ्या बाजूला युअर चॉईस या संघाचे संघमालक आपण पाहतोय प्रवीण वाडकर.
चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला टॉस झालाय का ठिकाणी. जिल्हा प्रमुख गिलवान या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. सहा षटकांचा सामना असेल. श्रीलंका प्रीमियर लीग पर्व चौथे मिक्स स्पर्धा 2023 चा अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. जिल्हा प्रमुख इलेव्हन विरुद्ध युअर चॉईस इलेव्हन मेगा फायनल अंतिम दिवस फायनलचा थरार.
सगळे पाहतोय दैदीप्यमान सोळा पण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष संतोष भाऊ गोगावले सन्माननीय जितेंद्र शिंदे सन्माननीय मंगेश सुरभे सन्माननीय दशरथ भाटे या सगळ्याच आयोजक नियोजकांची ही अप्रतिम मेहनत आपण सगळे पाहतोय हो हो या वेळेला झालंय काय नावेसाठी नकार आहे जर एलबीडब्ल्यू असतात तर नक्कीच राकेश दादा गाडे यांचं नक्कीच पारितोषिक गेलं असतं राहुल चौधरी यांचं पारितोषिक गेलं असतं जर त्याला क्रिकेटमध्ये सोडून देऊया जाऊयात मॅचमध्ये फोकस करूयात वर्तमान काळामध्ये काय चाललंय क्रिकेटची रंगत आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक घेतलं तरी बक्षीस आहे या आपण पाहतोय खर तर आगडुंब उसळला इकडे प्रत्येक शेंडू विकेट टेकर ठरतोय हो यावेळेला डिफेन्स केलाय सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये प्रवीण वाडकर चेंडूला अडवूनसाठी धडपडताना पाहायला मिळाला एक सिंगल तर नक्की मिळेल एका सिंगल धावफलक जाईल पुढे धावफलकावरती 8 धावा षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण करतो 8 धावा धावफलकावरती आहेत सन्माननीय श्रीकांत अप्पा पवार यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठीचा एलईडी टीव्ही त्यांच्या सौजन्यातून आलेला आहे आणि आपण पाहतो सन्माननीय श्रीकांत अप्पा पवार अर्थात श्रीरामनगरचे सरपंच माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आपण पाहतो ते पारितोषिक आले त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद असणार आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं प्राईज सन्माननीय अशोक बाप्पू गोगावले सरपंच गोगलवाडी त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय सरपंच हिरामनजी पांगारे आणि सन्माननीय माऊली दादा पांगारे आदर्श सरपंच वेळू यांच्या माध्यमातून 41,000 रुपयांचं सेकंड प्राईज आहे थर्ड प्राईज आपण पाहतोय सन्माननीय अमोल भाऊ पांगारे 31,000 रुपयांचं पारितोषिक आहे हो हो यावेळेला चांगला बॉल तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं प्राईज सन्माननीय संतोष भाऊ गोगावले 21,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे धन्यवाद मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय ही जबरदस्त लढाई बॉलिंग मार्कवरती अक्षय पहिला बॉल उत्कृष्ट आहे हो हो इथे पुन्हा एकदा खर तर पायचा भिंत मोडून पडलेली आहे आणि आता इथे घराचा उद्ध्वस्त झालेला हा संसाराचा भाग मात्र या दोन्ही खेळाडूंना स्वतःच्या डोक्यावरती उचलून घ्यावं लागणार आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कला पाठीवरती हात ठेवून फक्त लढ मारा हो हो या वेळेला मात्र पाहतोय आपण व्हाईट बॉल अवंतरशी बोनस रुपी धाव मात्र मिळालेली आहे आपण पाहतो इथे पॉवर प्ले षटक धावा मात्र विशेष आले नाही आहेत षटकार एक आलाय परंकु खोल जमाना उडान देखताय जमी पे बैठ के क्या आसमान देखताय आपण पाहतो पंक खोलले गेले फटका वेगात आहे आणि इथे मात्र चौकार मिळालाय आपण पाहतो इथे महत्वाचे दोन झटके बसल्यानंतर देखील आपण पाहतोय जिल्हा प्रमुख 11 हा संघ धावांसाठी झगडतोय धावफलकावरती 13 धावा मॅथ्यू वेल्डचा जर्सी क्रमांक धावफलकावरती लागला गेलाय अक्षयच्या गोलंदाजीवरती 3रा बॉलवरती आतापर्यंत 5 धावा आल्यात अक्षयवरती हल्ला होतोय कारण की हे दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत मैदानच्या आतमध्ये तग धरून आहेत आपल्या संघाची हो यावेळेला खूप चांगला बॉल फलंदाज आपण पाहतो मैदानच्या आत थोडंसं शांत पाहायला मिळालेल कितीही मोठ्या झटके बसले तरी माणूस आयुष्यात पुन्हा उभा राहू शकतो फक्त स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवा ओहो यावेळेला आपण पाहतोय ते पंख पुन्हा फैलावलेत यावेळेला आपण पाहतोय बिगेस्ट हिट षटकार धन्यवाद डीजे धन्यवाद मयूरच्या बॅटमधून आपण पाहतोय सुंदर फटका खर तर सुरुवातीला धावा जमवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाले त्याच्यामध्ये विकेट्स आल्या परंतु तरी देखील जिल्हा प्रमुख 11 या संघानं तिथे त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत नन्ही चिटी जब दाणा लेकर चलती है चढती दिवार ऊपर 100 बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है फिर भी उसकी मेहनत
उसकी कोशिश बेकार नहीं होती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा जोन मे क्षेत्र चेंडू वरती एक सिंगल तरक्की हो सके, पायने बॉल धड़कला तदनंतर दुसऱ्या धावेसाठी पलायन, दुसरी धाव आली आहे, दोन धावा धावपळ जातील पुढे घेऊन। षटक क्रमांक दोन मध्ये आपण पाहतोय इथे आता 21 धावा धावपळकावरती जिल्हा प्रमुख इलेवन या संघाच्या आल्यात। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय साऊंड सौजन्य सन्माननीय जितूभाऊ शिंदे, कॅप सौजन्य प्रवीण भाऊ शिंदे, कॅप सौजन्य अभिजित शिंदे, शूज सौजन्य उल्केश बालवडकर, यूट्यूब सौजन्य संदीप मुजुमले, निलेश गोगावले, सचिन कोडितकर, मारुती मुजुमले, रुपेश पांगारे, आपले सगळ्यांचं धन्यवाद। तर आपण पाहतोय समालोचक सौजन्य मंगेश सुर्वे, जीवन नाना धनावडे, सन्माननीय अरविंद शिंदे, पंच सौजन्य। 21 धावा धावपळकावरती दोन षटक, बैकुले दाजी, वीर अण्णा, अतिश भाऊ, सुधीर शेडगे, नाना मुजुमले, संदीप कुटवड, जाधव सर, रोहिदास पिलाडे, बांडा उर्फ बाळा, रवींद्र गोगावले, प्रवीण गोगावले, बिसे पप्पू, शैलेश गोगावले, सुशील गोगावले, सुशांत गोगावले, गणेश गोगावले उर्फ विपुल शेठ। तुषार गोगावले उर्फ सोन्या, शशांक भैया गोगावले, अजय बाळा गोगावले, अजित जाधव, अंकुश अण्णा गोगावले, दत्ताभाऊ जरांडे, विजुदा बोरकर, राजेंद्र चोरगे, संतोष परांडे, हेमंत निंबाळकर, दंगरअप्पा, गणेश चोरगे, बोतले साहेब, शेख ड्रायव्हर, दुमाटे सर, बाळासाहेब, उर्फ इंद्रजित। चला मीटिंग अलाउड नाही, पंचांना सूचना आहे अजिबात मीटिंग घेऊन देऊ नका। आणि त्याचसोबत आपण पाहतो बाळासाहेब उर्फ इंद्रजित, रमेश पायगुडे, सुषमा समीर वर्पे, अध्यक्ष बोर। ओहो यावेळेला उंचावरून बॉल आपण पाहतोय, आणि आता सगळ्यात प्रेक्षकांचा जीव मात्र मुठीत आला होता, कुणाला टप्पू बसल गॅरंटी नव्हती। आणि आपण पाहतो समीर वर्पे, अध्यक्ष बोर, अण्णाभाऊ चोरगे, दिनेश नाना शिलिमकर, महेंद्र कुटवड, चंद्रकांत गोगावले, मान्यवर पाहुण्यांचं सौजन्य, त्यांचं मनपूर्वक मनापासून धन्यवाद। या सर्वच मान्यवरांना आपण म्हणतो बॅट सजून दिलेला आहे, मॅन ऑफ द मॅच साठी त्या आकर्षक साई स्पोर्ट्सच्या बॅट दिलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद। धावपळकावरती जाऊया दादा, धावपळकावरती आपण पाहतोय नक्कीच ओमकार मोटे यांचा जलवा आपण पाहतोय, षटकाराला आहे 42 धावा धावपळकावरती आहे, त्यांचा फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांची वादळी खेळ आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत। ओहो आणखीन एक, आणखीन एक आपण म्हणतो प्रवीण वाडकरवरती अटॅक, पुन्हा चक्क षटकार, धन्यवाद डीजी। आपण नक्कीच आपण पाहतो खर तर दोन विकेट्स पडल्यानंतर देखील दावा येऊ शकतात हे आपण पाहतो, ओंकार मोठेने दाखवून दिलेला आहे, परंतु प्रवीण वाडकर हा कमबॅक करणारा खेळाडू आहे, तो मॅच कधी सोडून देत नाही, चांगले बॉल टाकून महत्वाच्या फलंदाजांना बाद करण्याची क्षमता असणारा खेळाडू कोण असेल ना, तर या भागातला प्रवीण वाडकर आहे। ओहो यावेळेला सुंदर सुंदर स्ट्रोक आपण पाहतो डीप पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल। मी त्या खेळाडूचं कौतुक करेन, का कौतुक करेन, षटकार हॅट्रिकच्या उंबट्यावरती होता, षटकार मारला नाही म्हणून कौतुक नाही करणार, तर आपल्या महत्वाच्या विकेट गेलेल्या आहेत, आपली स्वतःची विकेट महत्वाची आहे, आणि त्यावेळी त्यांनी केलेला सुंदर फटका, तिथे एक सिंगल घेतलेले असणार ते सिंगल त्याच्या विचाराच्या बाबतीत तो सक्सेस ठरलेला आहे।
आणि संघाच्या काळजी बहू जे पॅटिंग म्हणतो ना आपण ती मैदानात चात मध्ये सुरू आहे. धावपळीकावरती जाऊयात. 49 धावा धावपळीकावरती असताना प्रवीण वाडकर आपण पाहतोय कम बॅक करणाऱ्या ताकदवान प्रभावशाली गोलंदाजांपैकी एक असणार आहे. 2 षटकार गेले तरी देखील प्रवीण खचला नाहीये, ही नक्कीच वैशिष्ट्याची बाब आहे. हो यावेळेला चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तयार. हो यावेळेला हलकस मिसफील्ड, प्रेशर आहे, डिप्रेशन आहे, परंतु एक एक धाव मित्रांनो महत्वाची आहे. एक एक धाव एका धावेनं काय होऊ शकतं माहिती मित्रांनो, एका धावेनं 51,000 एक होऊ शकते. एका धावीने एक धाव कमी पडली ना तरी 41,000 होऊ शकतात. हो यावेळेला इनसाइड आउट खेळा, स्ट्रोक चांगला आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलला थांबवलाय. वा वा भाई वा, छोटा पॅकेट बरा धमाका. जर तुमची उंची कमी असेल तरी देखील तुम्ही मोठा खेळ करू शकता. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, तुमचं कर्तृत्व तुमची उंची कधीच ठरू शकत नाही. तुमचं कर्तृत्व तुमच्या हातातील रेषा कधीच ठरू शकत नाही. तुमचं कर्तृत्व ठरवू शकतात तुमची मेहनत, तुमचे कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा. हो यावेळेला चांगला स्ट्रोक आपण बघतोय गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक देत होता, इथे मात्र हा फटका चांगला असूनही केवळ एकच धाव मिळणार आहे. कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. पहा मी प्रवीण वाडकरचं कौतुक का केलं होतं, 2 षटकार मारल्यानंतर देखील प्रवीण वाडकर हा कमबॅक करणारा खेळाडू काय हे मी मैदानात मध्ये काय म्हटलं होतं, तर याची उत्तर ही आहेत. तदनंतरच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही. धावपळीकावरती जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपळीकावरती आतापर्यंत आहेत 54 धावा. इथून पुढे पाहायचंय 4 मध्ये 54 आले. शेवटचे 2 षटकार 12 बॉल. कमबॅक करण्यासाठी दोन्ही संघ तयार असणार आहेत. बॉलिंग मार्कवरती जाऊयात. नवीन गोलंदाज अक्षय पांगर तयार. हो यावेळेला पाहायचा खूप चांगला बॉल, खूप चांगला वाईट बॉल, अतिरिक्त उंचीचा वाईट बॉल. जर चेंडू डोक्याच्या वरून जात असेल तर तो अतिरिक्त हाईटचा वाईट दिला. तो अवांतरची धाव मात्र मिळाली आहे. हो यावेळेला आपण पाहतो पुनश्चैदा चांगला बॉल. एक सिंगल मात्र नक्कीच मैदानात मध्ये मिळेल. आपण पाहतोय शिवगंगा प्रीमियर लीग ही स्पर्धा सक्सेस होण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या माणसानं स्ट्रगल केलं, ज्या माणसानं स्वतःची कामं बाजूला ठेवली आहेत त्या माणसाचं नाव आहे शिवगंगा प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष संतोष भाऊ गोगावले, त्यांचे सहकारी सन्माननीय जितेंद्र शिंदे, मंगेश सुर्वे, विठ्ठल वाडकर, दशरथ बाटे यांचं नक्की. ओहो यावेळेला जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, जेल सुटलाय. मॅच देखील सुटून शकते, हरकत नाही. चूक झाल्यानंतर समजून घ्या, परंतु समजून घेण्यासारखी चूक नक्कीच नाहीये, कारण की सेट झालेला बॅटरचा कॅच तुम्ही सोडलाय. तुम्ही एका मोठ्या व्यासपीठावरती नक्कीच खेळताय. ते व्यासपीठ आहे शिवगंगा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च. ओहो यावेळेला शपल होऊन खेळाय. स्ट्रोक चांगलाय. फाईन लेग मध्ये जोरात फटकाय. आउटफील्ड तेज आहे. बॉल पाहता पाहता समर्षा पार. आणि यावेळेला इथेही मिळतील 4 थवा चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धावा रुकण्यासाठी ही युवर चॉईस संघाची मेहनत आपण सगळे पाहतोय. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत, आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. या दोन गोष्टीमुळे आपण जिंकू शकतो. इथून पुढे बॉलरला जर चांगलं काम करायचं असेल तर आत्मविश्वासाला सोबत घेऊन चांगले लढावं लागेल. ओ यावेळेला पुन्हा चांगला अटॅक, पुन्हा चांगला अटॅक, परंतु इथे आपण पाहतो पुन्हा एकदा कडक बेधडक चौकार. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या दोनही फलंदाजांनी धाबा करण्याची वृत्ती सोडली नाही. त्यांनी स्ट्रगल केला आणि त्यांनी लावून धरले एका बाजूने एका किल्ल्याला. लढतायत उनके लिए सवेरे नाही होते, जो जिंदगी में कुछ पाने की उम्मीद छोड़ चुके हैं. उजाला तो उनका होता है जो बार बार हारने के बाद जीतने की उम्मीद जिंदा रखते हैं.
आपण पाहतोय जिंकायची उम्मीद, आपण पाहतोय स्ट्रगल, स्ट्रगलची कहाणी, चुकीचा खेळ, चुकीचं फिल्डिंग आणि चौकार। आपण पाहतो 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, 69 ऑन द बोर्ड। जिल्हा प्रमुख किल्लेवण या संघाने आपण पाहतोय अडचणीतून देखील मार्ग काढलाय। ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल, षटक क्रमांक 5 चा खेळ संपला। 5 षटकानंतर आपण पाहतोय जिल्हा प्रमुख किल्लेवण या संघाने फायनलच्या या लढतीमध्ये आपण पाहतोय युअर चॉईस या संघाच्या विरोधात बनवल्यात 69 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। जबरदस्त अशा प्रकारची लढत आपण पाहतोय, शेवटचे 6 बॉल, बॉलर कम बॅक करणार की मात्र बॅटर त्याच्यावरती आक्रमण करून धावांचा डोंगर उभा करणार। बॉलिंग मार्क वरती सचिन भालेराव, आलेराव गेले राव, सबसे ताकतवर बॉलर सचिन भालेराव। देखेंगे आखिरी 6 गेंदे शेष है, सचिन के हाथ में गेंद नहीं है, उनके टीम का भविष्य है क्या होगा इस मैच में। देखिए हाथ को मिट्टी लगाते हुए और अच्छी गेंदबाजी करने के लिए ये उनका, ये देखिए पहली गेंद के ऊपर आवा कहेंगे ये वाइड है, ये अनोखा स्टाइल है, बगला स्टाइल वाइड एंड एक्स्ट्रा एक मिलेगी, एक्स्ट्रा के साथ जाएंगे आगे। 70 बन चुके हैं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पहिल्या शॉट मध्ये जाऊयात, आता आपण पाहतोय मुकेश पडवळ, आपण कुठे असाल आपण विनंती, चला आपण इकडे या मुकेश पडवळ। हो या वेळेला आपण पाहतोय इनसाइड एज, ताकद लागली नाही बॉलवरती, एक सिंगल नक्की होऊ शकेल, स्ट्राइक रोटेट होईल। या दोन्ही फलंदाजांची एक जबरदस्त इनिंग आपण पाहतोय, एका बाजूला मयूर खेळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर ओंकार, मयूर आणि ओंकारची ही जोडी पार्टनरशिप आपण पाहतोय अभेद्य आहे इथे। या पार्टनरशिपला भेदण्यासाठी आपण पाहतोय युअर चॉईस संघाचे गोलंदाज सातत्याने संघर्ष करतायत आणि सातत्याने प्रयत्न करतायत, प्रयत्न प्रयत्न प्रयत्नच माणसाला मोठे बनवतात। यावेळेला बॉल उंचावरती आहे, शॉट चांगला आहे, कडक फटका आहे आणि ते झालंय काय, बॉल अडवलाय, वा फील चांगलाय। चार धावा रुकलेल्या आहेत, तर आता किती धावा आल्यात, केवळ 2 धावा, म्हणजे 2 धावा रुकलेल्या आहेत, 2 धावा आल्यात, षटकार गेला असता, म्हणजे 4 धावा वाचवलेल्या आहेत। उत्कृष्ट फील्ड मैदान शॉट मध्ये आपण पाहतोय, हो पुन्हा एकदा आपण पाहतो मैदान शॉट मध्ये नक्कीच चांगला बॉल, सचिन पवार आपल्या संघासाठी आपण पाहतोय या अडचणीच्या वेळेत, सचिन मालेराव संघासाठी आपण पाहतोय मैदान शॉटमध्ये या अडचणीच्या वेळेमध्ये देखील खंबीरपणे उभं राहण्याचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे आणि हेच क्रिकेटच्या मॅचमध्ये महत्वाचं असतं। 73 धावा धावफलकावरती आहेत, बॉल उंचावरती आणि झेल आपण पाहतो मैदान शॉटमध्ये टिपला आहे आणि ही पार्टनरशिप तोडली गेली आहे। आपण पाहतो मैदान शॉट मध्ये नक्कीच आता धावफलक केला आहे 73 पर्यंत आणि तिसरा झटका मात्र मैदान शॉट मध्ये बसलेला आहे। इथून पुढे घाबरून खेळून उपयोग नाही, शेवटचे काही चेंडू आपल्याला संधी आहे आणि तो लढावंच लागेल। मंजिल पे जाना है तो तुफानों से डरा नहीं करते, मंजिल पे जाना है तो तुफानों से डरा नहीं करते, तुफानों से जो डरे वो मंजिल पाया नहीं करते। घाबरून खेळू नका, लढून खेळा। बॉल उंचावरती आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल होणार का,
आणि आता मैदानाच्या आत मध्ये आता पाहतोय पंचांचा इशारा षटकार. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. विनंती असणार आहे पाण्याच्या टाकीवर जी लहान मुलं चढली आहेत ना त्या सगळ्यांना सूचना एका मिनिटाच्या आतमध्ये खाली उतरायचे. त्या पाण्या टाकीवर खाली आला सगळे कोण आहे मोठं कोण आहे त्यांना एवढं समजत नाही का लहान पोरं एवढे आलेत वरती सगळे खाली असावे. पाण्याच्या टाकीवर जे ओढे आहेत ना लोक सगळे खाली असावे. इथं काय घटना आलं कोण जबाबदार आहे त्याला खाली या. अरे बाकी जण ऐकू येत आहे का. सगळं खाली असावे उठा घेतलं अरे बाकी जण ऐकू येत नाही का मागणार आहे तू. पाण्या टाकीवर जेवढे आहे तेवढे खाली असावे. गोळेच आहे ना गोळेच मांढरे खाली या खाली चला खाली या सगळे सगळे कुजगावकर या खाली. यानंतर आपण मायक्रोफोन तिकडूया छोटासा बदल. मी मात्र थांबतोय तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा शिवगंगा प्रीमियर लीग चा ग्रँड थरार फायनलचा हा सामना आपण पाहतोय. पहिली इनिंग संपलेली आहे आणि आता जिल्हा प्रमुख इलेवाड या संघाने बनवल्यात 89 धावा. 80 धावा कशा होणार हे पाहण्यासाठी नक्कीच आता आपण करूयात मायक्रोफोनवरती आमंत्रित सन्माननीय द व्हॉइस ऑफ शिरूर शिरूर तालुक्याचा एक बुलंदाबाज आणि या स्पर्धेला सदूनसाठी पहाडी आवाजामध्ये आपण आमंत्रित करूयात सन्माननीय रवींद्र जाधव सरांना. धन्यवाद अमर सर. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती अर्णाची ऐसा राजा देह राजाचा प्राणयोगियाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी युद्ध मांडतो रक्त सांडितो ऐसा राजा जीव लातो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानांचं वंदन करत शिवगंगा प्रीमियर लीग 2023 चा धकधकता थरार ग्रँड फिनाले ग्रँड ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः फलंदाजीकडे असायला पाहतो आपण. जिल्हा प्रमुख इलेव्हन या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 89 धावा धावपळ कधी सजवला आहेत तर 80 धावांचं लक्ष युअर चॉईस इलेव्हन या संघासमोर ठेवलं गेलं आहे. या 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज अक्षय पांगारे आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले असतील. संघाचा संघनायक स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. प्रवीण वाडकर आणि अक्षय पांगारे निर्धारित 36 चेंडू आणि 80 धावांची गरज. उपस्थित या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महेशजी निगडे आणि सन्माननीय महेशजी नलावडे आणि सन्माननीय मोहित निगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो शिवगंगा प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये. 80 धावांचं लक्ष या धावसंख्येचा पाठलाग मात्र राहील. सलगचे 3 विकेट सलगचे 3 षटकार. पहिलवान सन्माननीय राहुल दादा चौधरी यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कुठला संघ मात्र पर्व 4 मानकरी ठरणार आहे हे पाहण्यासाठी आपण आता सज्ज असणार आहोत. काही क्षणाची प्रतीक्षा आहे आणि ते मात्र आपला पर्व 4 मानकरी मिळेल. जिल्हा प्रमुख इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध युअर चॉईस या दोन संघा दरम्यान सामना आहे. बाउंड्री लाईनच्या जवळपास जे खेळाडू किट मध्ये असतील त्यांनी खाली बसा. ऑल सेट फॉर द रंचेस. धावांच्या पाठलागाला सुरुवात. प्रवीण ऑन स्ट्राईक पहिला चेंडूला फेस करतायत.
पहिला चेंडू बॅक टू द बॉलवर खेळला गेला अलॉंग द कार्पेट, सुरक्षात्मक फटका तर पाहतोय ते डॉट चेंडूला सुरुवात आहे. मयूर ताळबट आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक एक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे. पहिल्या चेंडूती कुठली धाव नाही, 80 धावांचा पाठलाग प्रवीण साठी. ओव्हर द विकेट ने पण नागदा तयार. यावेळीचा चेंडू एक्स्ट्रा एक फट लावण्याचा प्रयत्न, मुख्य पंच निकळवलंय, दिशा भरकटली आहे, वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेबरोबर पाहतो युअर चॉईस या संघाचं खातं उघडेल. सिंगल वाईडच्या रूपात धावपलकामध्ये जोडल्या गेल्या. अंतिम सामना, अंतिम महामुकाबला मध्याच्या आतमध्ये सुरू असताना पुढे सासवत खेळायचा प्रयत्न केला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक आहेत तिथे बघायचंय, खरं तर मेडांचे क्षेत्ररक्षक पोहोचलेत, चेंडूला फील करतील तोपर्यंत एक धाव प्रवीण आपलं खातं उघडणार आहेत. तर संघाची धावसंख्या पोहोचते पुढे ती दोन धावा. पहिल्या क्रमांक षटक मैदानाच्या आतमध्ये 80 धावांचा पाठलाग सुरू असताना अक्षय पांगारे वेगवान अर्धशतक नक्कीच बघितलं आपण, परंतु या सामन्यात कशी कामगिरी करणार आहे. मयूर तांबडचा हा चेंडू यावेळेस मात्र नटराज फटका खेळला गेलाय आणि चेंडू बघायचा डीप स्कोर लेग सीमा रेषेला जातोय. मुख्य पंचांचा इशारा येईल, चेंडू सीमा पार येतोय चौका. कोण ठरणार बादशाह, खेल ताश का हो जिंदगी का या हो फिर क्रिकेट का, खेल ताश का हो जिंदगी का या हो फिर क्रिकेट का, अपना बादशाह तभी निकालना जब सामने वाला बघायचं इथे इक्का कोण ठरणार, कोण ठरणार बादशाह, कोण ठरणार इक्का. प्रचंड मोठा आवाज मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु पंचाला देखील माहिती हा करता गेम प्लॅन आहे. पंचांची अग्निपरीक्षा इथे सुरू आहे, परंतु पंच देखील करत आता ते याच्या आधी बोर्डाच्या परीक्षा दिल्यात, आता एमपीएससी यूपीएससी सुरू आहे. तज्ञ पंच पाहतो आपण इथे, दोन्ही पंचांचं करावं तेवढं कौतुक कमी असेल. गेले पाचही दिवस या पंचांनी अभूतपूर्व कामगिरी केली असेल. मयूर तांबट पुन्हा तयार, यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू गाईड करत होता, खरं तर चांगली स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सिंगल या चेंडूतील लेगबाईचा इशारा पंचांचा जरूर बघायला मिळेल. लेगबाईची एक धाव धावपलक देईल, धावपलक जाईल पुढे तो सात धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 80 धावांचा पाठलाग. यावेळीचा चेंडू लोअर फुल टॉस आणि तिथे सहज सोपा झेल टिपला गेला. कॅप्टन सिंग संपुष्टात, प्रवीण वाडकर बॅक टू द पवेलियन. आशिष गोगावले गोलंदाजी मार्कवर, अक्षय पांगारे यावेळेस चेंडू हवेत खेळला आहे. विठ्ठल वाडकर डाउन द बॉल, टेकन आउटस्टँडिंग कॅच, द बिग विकेट डाउन, अक्षय पांगारे बॅक टू द पवेलियन. वॉट अ स्टार्ट फॉर आशिष, पहिला चेंडू तिथे विकेट घेतली आहे आणि बिग विकेट अक्षय पांगारेला मात्र इथे बाद केलाय. एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र एक चांगली सुरुवात.
चार धावा करत अक्षय पांगारे इथे बाद झालाय. सात या धावसंख्येत पहिला धक्का, दुसरा धक्का संघाला बसतो आहे. विकेट हॅट्रिक साठी शुभम अप्पा गोगावले यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक आहे आशिष गोगावले साठी. बघायचं विकेट नक्की झाली आहे. या वेळेस सॉफ्ट हँड्स ने खेळला गेलाय शॉर्ट. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडूला फील्ड केला जाईल, तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल. दबावात्मक परिस्थितीमध्ये नक्कीच संघ पाहतो. युअर चॉईस. गोलंदाजी करत असताना खरं तर झटपट काही विकेट्स घेतल्या. किरण चंद्र लवकर बाद केलं, परंतु त्यानंतर बघितलं आपण ओमकार मोटेंची देखील झुंजामध्ये खेळी पाहिली मिळाली. मयूर तांबटन देखील काही चांगले फटके आपल्या संघासाठी खेळले. आणि त्याचबरोबर पाहतो आपण संघाने 79 धावांचा डोंगर रचला. 80 धावांचा पाठलाग सुरू असताना अक्षय चोरगे ऑन स्ट्राइक. अक्षय चोरगे, विक्रम गायकवाड यांना मात्र इथून पुढे आता आपल्या संघाची घोडदौड खांद्यांवरची घ्यायची आहे. तर आशिष गोगावले गोलंदाजी मार्क वरती असताना षटक क्रमांक 2 त्यातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट तयार. यावेळेस बिग हिट केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. शिव छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा षटकार. सहा धावा धावपलकावाद्वारे जोडल्या गेल्या त्या अक्षय चोरगे द्वारा षटकार. मात्र आपलं खातं उघडलं गेलंय आणि प्रेक्षकांची डिमांड आहे निश्चितपणे आपल्या आबा चौधरींसाठी. आज मात्र आता अंतिम दिवस आहे, अंतिमचा सामना सुरू आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. सहा धावा धावपलकावरती आल्या, धावपलक पुढे पोहोचलाय तो 14 धावांवरती. यावेळीचा चेंडू बघितो आपण उज्वेष्ट बाहेर टाकला गेला. मुख्य पंचांनी मात्र दंडित केला असेल, व्हाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त एक धाव धावपलकात जोडली जाईल आणि स्कोर कार्ड पुढे जाईल तो 15 धावा. 80 धावांचा पाठलाग चालू आहे. 15 धावा धावपलकात लावल्या गेल्या, 65 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. युअर चॉईस या संघाचा मात्र प्रवास तेवढा सोपा नसेल, कारण आघाडीचे दोनही फलंदाज स्वस्तामध्ये परतवले गेलेत. अक्षय पांगारे, प्रवीण वाळेकर यांना मात्र लवकर बाद केले गेले. यामुळे चांगला फटका आहे, इन साइड ओळखायचा प्रयत्न आहे. चेंडू उंचावेत आणि लँड बघायचंय तिथे, बघायचंय खरं तर. चित्ररक्षक तिथे सजवले गेले होते, परंतु निश्चितपणे आणि पंचांचा इशारा येतोय. यस इट्स अ मॅक्सिमम षटकार. अक्षय चोरगेच्या बॅटमधून आणखी एक पॉवरफुल षटकार. आशिष वरती आक्रमण, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतो. स्क्वेअर लेग पंचांपासून मात्र चेंडूला इथे अडवलं गेलं. एक धाव घेत असताना चांगली रणनीती आहे. पाच चौकार षटकार तर पाहतो आपण. नॉर्मली एखादी दुसरी धाव घेणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न अक्षय चोरगेचा सक्सेसफुल ठरतोय. एका धावेने शिधाव फलक पुढे पोहोचणार येतो. डबल दुर्डी 22 धावा. 80 धावांचा पाठलाग असताना 22 धावा धावपलकात लावल्या गेल्यात. 58 धावांची अजूनही गरज. आशिष तिजार शॉट टाकण्याचा प्रयत्न आहे, शॉर्ट बॉलचा प्रयत्न, परंतु खूप बाहेर. मुख्य पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं. तिसरा वाईड या षटकामधला पाहतो आपण. एक्स्ट्राज मात्र नक्कीच संघासाठी घातक ठरलेत. बघतो आपण, केवळ इथे एक धाव अतिरिक्त जात नाही तर काही अतिरिक्त चेंडू टाकावे लागतात ज्यावरती मोठे फटके येतात आणि तो संघासाठी निश्चितपणे घातक ठरू शकतो. आशिष गोगावले पुन्हा एकदा या इथे, मला वाटतंय डाऊन द लेग आहे पुन्हा एकदा. वा काय शैली, एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये बघतो करता आपण आबा चौधरी. निश्चितपणे ती कामगिरी बघताना बाहेर मिळेल, पण जसा जसा सामना रंगेल ना तसे निश्चितपणे तुम्हाला पंचांचे आधाकार देखील बघायला मिळेल. वाईटच्या रूपात धावपलक पुढे गेला तर 14 धावा. सामन्यामध्ये मात्र तितकासा ट्विस्ट मिळणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, ज्यावेळेस बॅटचा थिक एज गॅप मध्ये जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू पोहोचणार आहे. बघायचं क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत तोपर्यंत. चेंडू रोखण्याचं काम अगदीच केलं गेलं. धावून मात्र ते धावा गोळा खावे लागतील फलंदाजांना. 3 धावा
या चेंडूती घेतल्या, त्याने बरोबर षटक देखील पूर्ण होतं. दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपळ कधी सजल्या गेल्यात. 80 धावांचा पाठलाग असताना आता जिंकण्यासाठी जर लक्ष पाहिलं गेलं तर 24 चेंडू आणि 53 धावांची गरज ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी युअर चॉईस या संघाला. 13 पेक्षा अधिक धावांची सरासरी राखावी लागेल विजयासाठी. तर दुसऱ्या बाजूने बघायचंय जिल्हा प्रमुख 11 सरपंच स्वप्नील दादा कोंडे बरोबर सन्मान्य ओंकार मोठे यांच्या मालकीचा असलेला हा संघ काय पर्व चार आपल्या नावावरती करू शकेल की दुसऱ्या बाजूने पाहतो आपण युअर चॉईस काय त्यांची चॉईस असेल पर्व चार. शिवगंगा प्रीमियर लीग अप्रतिम आयोजन सन्मान्य संतोष भाऊ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली स्पर्धा. नव्या षटकाला सुरुवात केली जाते, षटक क्रमांक 3 ची सुरुवात. मयूर तांबट वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसऱ्या क्रमांकाचं षटक सायंकाळचं सत्र याच साठी केला होता टास्क की शेवटचा क्षण देखील गोड व्हावा आणि त्या दृष्टीने मात्र पावलं सुरू आहेत. मेगा फायनलचा थरार शिवगंगा प्रीमियर लीग पर्वचार मिक्स स्पर्धा आणि गाजलेलं पर्व नक्कीच आपण बघत आहोत. सक्सेसफुल स्पर्धा इथे पार पडताना पाहायला मिळते. मयूर तांबट यावेळेस गो फन फिरवचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटवरती तितकासा सडणार नाही, थोडा मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळतोय. शत्रक्षक पोहोचतील तोपर्यंत एकच धावील, सिंगल डबल्सनं मात्र तितकंच काम होणार नाही. काही चौकार षटकांची नितांत गरज आहे, अन्यथा पहा कधी कधी खूप जास्त डिफेन्सिव्ह होणं देखील संघासाठी घातक ठरतं हे अनेक सामन्यामध्ये आपण बघितलंय. ज्यावेळेस रिक्वायर्ड रनरेटचा जो डोंगर आहे तो मात्र वाढताना पाहायला मिळेल ना तिथे निश्चितपणे थोडंसं दमछाक होणार आहे, त्यामुळे तो आवाक्यात ठेवावं लागेल. मयूर तांबट पुन्हा एकदा यावेळेस कलात्मक खेळचा प्रयत्न, काय डाईव्ह केलाय पण विठ्ठल वाडकर तिथे बघतो आपण आणि मला वाटतं तिथे डिरेक्ट हिट फलंदाज बात धावबात विकेटचे पतन. रुपेश पाटील पाहतो आपण, मूर्ती लहान पण कीर्ती महान. वा मगाशी अमर सरांनी देखील सांगितलं उंची कमी असली म्हणून तुम्ही तुमची टॅलेंट जे आहे ते मात्र लपवू शकत नाही आणि रुपेश पाटील यांनी मात्र सरळ तिने चेंडू फेकला यष्टांवरती. धाव बात केलंय कुणाला, अक्षय चोर गेलं इथे बात केलंय, महत्वाची विकेट पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख केलेवर या संघाला मिळते. यावेळेसचा चेडू पाहतो आपण, डॉट बॉल येईल, चांगला कम बॅक पाहतो आपण मयूर तांबट. चांगला चेंडू परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने खेळलाय, चपराक लगावली असेल, स्वीट नॉईज नक्की जाईल कोणाला परंतु एका चांगल्या फटक्यावरती एकच धावेल. एका धाबेने धाव संख्या जाणार आहे पुढे 29 धाबा 29 रन्स ऑन द बोर्ड. मयूर तांबट षटक क्रमांक 3 वर्चस्व बघतो जिल्हा प्रमुख 11 या संघाचा आहे. 80 धावांचा पाठलाग असताना धावपळकडे 29 धाबा आहेत, 51 धावांची अजूनही गरज. मयूर तांबट षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार आहे. बॅट फिरवली गेली, प्रचंड मोठा अपील पुन्हा एकदा पंचांकडे केलाय परंतु पंच तिथे हलायला देखील तयार नाहीत. आता पंचांचा निश्चितपणे पाहतो स्पष्ट नकार. डॉट चेंडू षटक संपेल, तिसरं 3 षटकांची समाप्ती, धावपळकडे 29, पहिल्या 3 मध्ये 29 आल्यात तर उर्वरित 3 मध्ये बनवायच्यात 51 धावा.
चौथा षटकाला सुरुवात होईल। तेजस पवार बॉलिंग मार्क वर आहे। पहिला चेंडू पाहतो आपण, डॉट स्लोअर पद्धतीचा चेंडू वापरला गेलाय। तीन षटकामध्ये 51 धावांची गरज असताना पाहतो आता डॉट चेंडू आल्यामध्ये 17 चेंडू 51, अर्थात प्रत्येक चेंडू ते किमान 3 धावा पाहिजेत। दबाव वाढत चाललाय, तो दबाव मात्र रिलीज करायचा आहे, मोठं षटक घेणं गरजेचं आहे, परंतु त्यापासून लांब ठेवलंय। फक्त इथं बॅट फिरून काम होणार नाही, चेंडू वरती नजर असणं देखील गरजेचं आहे। लागोपाठ दोन चेंडू डॉट टाकलेत, 16 चेंडू 51 धावा। युअर चॉईस की जिल्हा प्रमुख किलवन कोण ठरणार अंतिम दावेदार। पर्वचार शिवगंगा प्रीमियर लीग या स्पर्धेचा मानकरी मात्र कोण असेल? तेजस तयार। इथे मात्र उद्दिष्ट फार बाहेर, आबाद चौधरी यांची एक वेगळी स्टाईल पाहतो आपण, व्हाईट बॉलचा इशारा येईल। व्हाईटच्या रूपाने धाव फलक पुढे जाईल, तो 30 धाबा 50 धाबांची तळा इथून पुढे गरज आहे। 50 मोर रन्स रिक्वायर्ड। तेजस पवार आणि यावेळेस यस मंखडिंग फलंदाज तिथे बाद प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला गेलाय। सिक्सर किंग मैत्रीच्या आत्मा दाखल झालेत शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये। न्यू बॅटर मैत्रीच्या आत्मा दाखल झाले असतील ते नंदकुमार पवार। पवारची पॉवर बघण्याची गरज आहे, बघायचंय। सिक्सर किंग म्हणून ओळखलं जाते जरूर, ज्याची नितांत गरज आता युअर चॉईस संघाला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला बघायचंय। तेजस पवार पुन्हा एकदा तयार, परत एकदा हा व्हाईट बॉलचा इशारा। अतिरिक्त धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्यात। वेस्टच्या बाहेरच्या चेंडूला कट करायचा प्रयत्न, डॉट बॉल येत आहेत। अशी बॅटिंग होऊन करत काम होणार नाही युअर चॉईस संघाचं। सिक्सर किंग कडे आता स्ट्राईक येणं गरजेचं आहे आणि त्यांना मात्र थोडीशी मैदानाच्या आतमध्ये आता झलक दाखवावी लागेल। का आहे सिक्सर किंग हे दाखवून द्यावं लागेल या सगळ्या खेळाडूंना। नंदकुमार पवार कदाचित तो मेसेज गेलाय, सिंगल घेऊन स्ट्राईक द्या आणि माझा जलवा बघा, यांना आतुर आहेत आपल्या इनिंगसाठी, परंतु ती स्ट्राईक मिळणार का? तेजस पवार पुन्हा एकदा होता तयार। या वेळेचा चेंडू बघतो आपण, लॉफ्टेड फटका खेळायचा प्रयत्न केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत, एक धाव घेतली आणि चेंडू मात्र निसटला असेल सीमा रेषे बाहेर चौका। थँक्यू। भारतीय संघ देखील बघितला तर थोडासा अडचणीमध्ये आहे। 221 धावा भारतीय संघानं 8 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या आहेत, काय टार्गेट असेल तिथे देखील। ओहो हो, परत एकदा इथे बघायचंय खरं तर पंचांकडे आपण, आणि घरटा सोडलाय आणि घरट्यावरून इथे बुलडोजर फिरवला जाईल। व्हाईट चेंडूवरती विकेट आहे, कुठलंही कॉर्डिनेशन नाही, फलंदाज बाद। नंदकुमार पवार इथे दुर्दैवीरित्या बाद झालेत, मला वाटतं कुठलाही चेंडू न खेळता त्यांना बाद व्हावा लागलाय, हार्ड लक। तर न्यू बॅटर येतील मैदानाच्या दिशेने, नितीन राजपूत न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत। अडचणींमध्ये मात्र इथे वाढ होत आहेत, जवळपास पाचवा धक्का संघाला, निम्मा संघ तंबूच असलाय।
तेजस पवार बैट फिरवली चेंडू बैट मध्ये बरसा अंतर डॉट बॉल आणि ते बघतो आपण डॉट चेंडू बरोबरच षटक समाप्तीचा इशारा 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे ते अजूनही पस्तीस धावा धावल करती 12 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज स्वप्निल कोंडे संघ मालक स्वतः माझ्या चात मध्ये पहिला चेंडू डॉट टाकला या आधीच्या सामन्यात देखील बघितलं खरं तर स्वप्निल कोंडे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती महत्त्वाचं षटक हाताळलं निर्धाव षटकासाठी पहिलवान राहुल दत्ता चौधरी यांच्याकडून पारितोषिक होतं परंतु ते पारितोषिक आता मिळू शकत नाही एक धाव जोडली जाते नाही चलेगा इक्का दुक्का लगाना होगा चौकावर छक्का तभी तो बात बनेगी काय इथे ते चौकार षटकार पाहायला मिळतील स्वप्निल कोंडे अराउंड द विकेट तयार बॅट फिरवली कनेक्शन नाही आणि इथे विठ्ठल वाडकर यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड यष्टीचित केलाय फलंदाज बा सहावा फलंदाज इथे मैदानातून बाहेर पाठवला गेलाय नितीन राजपूत बात होतील तर न्यू बॅटर येत आहेत मैदानाकडे अमोल सुर्वे बाद होईल तर ओमकार वाडकर क्लीन बोल्ड केलं तरी बघतो आपण माजी अध्यक्ष सन्मान्य सुशील दादा दिघे यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयांचं पारितोषिक आहे क्लीन बोल्ड साठी 500 रुपयांचं पारितोषिक बघायचंय आता हे पारितोषिक स्वप्निल कोंडे आपल्या नावावरती करणार का डॉट चेंडू शृंखला मैदानाच्या आतमध्ये युअर चॉईस संघ आता कमालीचा पिछाडीवरती पडलाय जिल्हा प्रमुख 11 हा संघ मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ आहे पुन्हा एकदा खेळवला गेलाय डॉट 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 लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत बघायचंय सरपंच स्वप्निल दादा कोंडे 500 रुपयांचा पारितोषिक क्लीन बोल्ड साठी त्रिफळा छित करायचंय फलंदाजाला आणि या वेळेस खर तर खिशाकडे हात चालला होता असं वाटलं कधी स्टँड तिथे बोल्ड होईल परंतु अगदी थोडा वाचलाय फलंदाज डॉट बॉल अखेरच्या षटकाला सुरुवात तेजस पवार शेवटचे 5 चेंडू अजूनही मोठं टार्गेट शिल्लक आहे
यावेळेस बिग हिट करायचा प्रयत्न मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला गेला असेल विकेटचे पतन फलंदाज बा जयेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून पाहतो आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये वायफाय संयोजन लाभलेलं आहे निश्चितपणे जयेश दादा शिंदे यांचं मनपूर्वक हार्दिक आभार किरण दादा जाधव यांना विनंती असेल संघ मालक किरण दादा जाधव कृपया या ठिकाणी आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क करा किरण दादा जाधव सन्मान्य अशोक भाऊ वाडकर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे औपचारिकता केवळ बाकी आता कारण आता प्रेझेंटेशन आपल्याला या सामन्यानंतर करायचं आहे चौथ्या पर्वाचा दावेदार होण्यापासून जिल्हा प्रमुख इलेव्हन काही पावलं दूर आहे कमालीचं वर्चस्व दाखवलं टॉस जिंकत प्रथमता मोठी धावसंख्या उभारली आणि युअर चॉईस या संघाला इथे संघर्ष करत असताना आणखी एक डॉट बॉल दोन चेडू 43 धावांचं लक्ष लकी ड्रॉची वेळ संपलेली आहे कुठलाही आता नवीन आपण त्यात चिठ्ठी टाकणार याची नोंद घ्या औपचारिकता यानंतर केवळ बाकी एक चेंडू दाखवे बाकी आहे जिल्हा प्रमुख केलवन शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 4 अंतिम दावेदार होण्यापासून केवळ एक पाऊल दूर टाळ्यांच्या गजर आपण या चेंडूचं स्वागत करायचं अखेरचा चेंडू तेजस पवार आणि या चेंडूवरती मात्र बघायचंय सामना इथे जिंकला गेलाय पर्व 4 मान कटरलाय जिल्हा प्रमुख इलेव्हन